ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री आज या राज्यामध्ये चालू आहे, तिथं कोयता गँग असेल, ड्रग्जचे प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली गेली असेल, गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढली, गुंडाचा वापर इलेक्शनसाठी केला गेला, त्यामुळे भाजपच्या मोठ्या नेत्यांनी त्यांना पदमुक्त नसलं केलं तरी सामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही पदमुक्त व्हा. कारण का होम मिनिस्ट्री आज फार खालच्या लेवलला काम करत आहे. कुठेही तिथं लक्ष हे होम मिनिस्ट्रीचं या महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळे हे ड्रग्ज आणि ह्या सगळ्या गोष्टी आता वाढत चाललेल्या आहेत. आमदारांना खुश करण्यासाठी आणि हे महायुतीचं शेवटचं अधिवेशन आहे, परत 2024 परत काय ते सत्तेत येणार नाहीत, या दृष्टिकोनातून कदाचित कमिशनसाठी आणि आमदारांना खुश करण्यासाठी खूप मोठा निधी हा या अधिवेशनामध्ये सत्तेत असणाऱ्या आमदारांना दिला जाईल अशी चर्चा आहे. आमचं एकच मत आहे, आधीच्या सगळ्या गोष्टी अपुऱ्या असताना तुम्ही अतिरिक्त पैसा नवीन गोष्टींना का देताय, ज्या अपुऱ्या गोष्टी त्या पूर्ण करा आणि मग राहिलेल्या नवीन गोष्टींसाठी तुम्ही निधी दिला गेला पाहिजे असं आमचं मत आहे. जो पेपरफुटीचा कायदा केला तो राज्यात यावा यासाठी आम्ही सगळेजण गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहोत. उत्तराखंडमध्ये तिथे असणारे जे गव्हर्नर आहेत त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तसा कायदा उत्तराखंडमध्ये केला. त्याच धर्तीवर या अधिवेशनामध्ये गव्हर्नर साहेबांनीच पुढाकार आता कुठेतरी घेतला पाहिजे, नाहीतर राज्य सरकारला आदेश दिले पाहिजे पेपर फुटीवर कायदा लवकरात लवकर करण्यासाठी. ही विनंती आदरणीय गव्हर्नर साहेबांना तिथं केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.